अंकिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे काजू करी. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते मी. इथे मी एक वाटी आहे ना काजू घेतलेले आहे, हे बारीक कापून घेतलेत मी. तीन टॅमॅटोची पेस्ट करून घेतले, त्यानंतर इथं दोन टॅमॅटोची पेस्ट करून घेतले. यामध्ये आहे ना मी चार मिरच्या टाकून घेतलेल्या आणि त्या बारीक मिक्सरला फिरवून घेतल्या. कोथिंबीर, दीड चमचा अद्रक आणि लसूण पेस्ट घेतले. इथे एक चमचा मी कसुरी मेथी घेतले. गरम मसाला, हळद, हा आपला घरगुती मसाला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, धना पावडर आणि इथे ना मी ही क्रीम घेतलेली आहे, फ्रेश क्रीम. त्यानंतर बटर. इथे आहेत ना थोडे मी काजू आणि बदाम दोन्ही मिक्स घेतलेले आहेत. आणि इथं आहे ना मी तेजपत्ता, तीन आपल्या बारीक वेलच्या, एक चमचा जिरा, एक स्टार फूल, एवढे असे तुकडे तीन तुकडे घेतलेत मी दालचिनीचे. आणि चार पाच आपले लवंग घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आहेत ना आपण आपले काजू आणि बदाम फ्राय करून घेऊया बटरवर. इथं मी कढई तापायला ठेवले, यामध्ये आहे ना मी थोडं तेल टाकून घेते. साधारण एक चमचा तेल टाकून घेतलाय मी इथं. आणि यामध्ये आहे ना आता मी बटर टाकून घेणार आहे थोडं. इथं मी तेल यासाठी टाकलंय जेणेकरून आपलं बटर आहे ना करपू नये म्हणून. बटर आहे ना आपल्याला इथं विरघळून द्यायचं आहे आपला. आता यामध्ये आहेत ना आपण काजू आणि जे बदाम घेतलेले आहे ना ते आधी फ्राय करून घेणार आहोत. आणि ते जास्त आहे ना करपवून नाही घ्यायचे आपल्याला, थोडेसे असे गुलाबी रंग होईपर्यंत आहे ना परतलून घ्यायचे आहेत. थोडा फक्त यांचा आहे ना कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला परतलून घेणार आहोत. बघा कलर आता चेंज झालेला आहे. आता ह्याला मी काढून घेतो. आणखी थोडं मी तेल टाकून घेणार आहे. तीन ते चार चमचे आहेत ना इथं आपल्याला तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि परत याच्यामध्ये आहे ना एक चमचा आपण बटर टाकून घेणार आहोत, एक ते दीड चमचा, जेणेकरून आपल्याला बटर आहे ना व्यवस्थित वास येईल बटरचा, इतपत आपण बटर टाकून घेणार आहोत. इथं देखील आहे ना आपल्याला बटर चांगलं विरघळवून घ्यायचं आहे आधी. बटर आपलं विरघळत आलेलं आहे. आता यामध्ये आहे ना मी आधी जिरा टाकून घेते. त्यानंतर तेजपत्ता, स्टार फूल, लवंग, दालचिनी आणि वेलची, हे सर्व आहे ना मिक्स करून घेते तेलामध्ये आधी. मी बघा हलकंसं असं आहे ना आपल्याला तेलात परतलून घ्यायचं आहे चांगलं. खडा मसाला टाकल्याने आहे ना आपल्या ग्रेव्हीला वास खूप छान येईल. हे
नाही बघा हे परतलून झालेलं आहे. आता यामध्ये आहे ना मी कांदा पेस्ट केलेली आहे ना ती टाकून घेणार आहे. आणि हिला ना तेलावर आपण आपल्या बटर आणि तेलामध्ये ना व्यवस्थित फ्राय करून घेऊया. म्हणलं चांगलं आहे ना गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतलून घेणार आहोत. तिथं आपला कांदा फ्राय होत आहे ना तोपर्यंत आपण मिक्सरला आहे ना याची पेस्ट करून घेऊया. हे बघा इथं आहे ना आपला काजू आणि बदामाची पेस्ट करून घेतलेली आहे मी. आणि तिकडे आपला कांदा देखील आता फ्राय होत आलेला आहे. त्याला थोडा आणखी आहे ना 2 मिनटासाठी फ्राय करून घेणार आहे मी. यामध्ये आहे ना मी अद्रक आणि लसूण पेस्ट टाकून घेते. ते देखील आहे ना आपल्या तेलामध्ये आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. अजून आपण ह्याला परतलून घेणार आहोत व्यवस्थित. बघा आपला कांदा आणि लसूण आहे ना आता फ्राय करून झालेला आहे. आता यामध्ये आहे ना मी मसाले टाकून घेणार आहे. हा आपला घरगुतीच मसाला आहे. हा मी इथं 3 चमचे टाकून घेणार आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं मी 3 चमचे टाकून घेतलेला आहे कारण का टॅमॅटो पेस्ट केलेली ना त्यामध्ये देखील मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत 1/2 चम्मच हळद. आणि 1 चमचा धना पावडर. हे ना ते सर्व मिक्स करून घेते मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते. आता इथे ना मी थोडं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला आहे ना परतून येईल. आणि मसाला आहे ना आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे इथं. इथं बारीक गॅसवर आहे ना आपला मसाला शिजवून घ्यायचा आहे आपण. बघा आपले मसाले आहेत ना फ्राय करून झालेले आहेत इथं. आता यामध्ये ना मी टॅमॅटो पेस्ट टाकून घेणार आहे. आणि ती देखील आहे ना आपल्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया आपण. पाच मिनटं आहे ना असंच आपल्याला टॅमॅटो आपला फ्राय करून घेऊया आपल्या मसाल्यामध्ये. बघा आपला टॅमॅटो देखील आहे ना आपल्या मसाल्यामध्ये मी फ्राय करून घेतलेला आहे. आता यामध्ये आहे ना आपण काजू आणि बदामाची जी पेस्ट केलेली ना ती टाकून घेऊया. काजू आणि बदामाची पेस्ट टाकलेलं आहे ह्याला काजू कधी खूप चविष्ट लागते. देखील आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया.
आणि गॅस आहे ना इथं आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. चांगलं आहे ना भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना वास आपल्या काजू आणि जे बदाम आपण पेस्ट टाकली ना तिला वास येऊ नये उग्र असं म्हणून. आता यामध्ये आहे ना मी पाणी टाकून घेणार आहे. मिक्सरला आपण काजू बदामाची पेस्ट फिरवलेली ना त्यातच मी पाणी टाकून तो पाणी टाकणार आहे याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. हा मी याच्यात आणखी थोडं पाणी टाकून घेणार आहे. आता पाणी आहे ना इथं आपल्याला जास्त देखील नाही घालायचं. ग्रेव्ही बोलावं थोडी घट्ट अशीच ठेवायची आपल्याला. आता यामध्ये आहे ना मी गरम मसाला टाकून घेते. गरम मसाला इथं मी अर्धा चमचा टाकणार आहे. तो देखील आपण मिक्स करून घेऊया. आपलं सर्व साहित्य आहे ना आता मी चांगलं शिजवून घेते आणि गॅस आहे ना इथं मी बारीक करून घेतलेलं आहे. ग्रेव्ही आपली आहे ना आता मस्त शिजत आलेली आहे. आता यामध्ये आहे ना मी कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते. मीठ टाकून घेतलं मी चवीपुरतं. त्यानंतर इथं आहे ना ही कसुरी मेथी घेतली मी. ही हवं असेल ना तर तव्यावर 2 मिनटं अशी परतलून घेतलीत ना तरी देखील चालेल पण मी अशीच घेतली आणि ती हातावर आहे ना चोळून टाकायची आहे व्यवस्थित. ती देखील आहे ना मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. गॅस आहे ना थोडा मोठा करून घेतलाय मी इथं आणि एक उकळी आहे ना परत काढून घ्यायची आहे आपल्याला चांगली. आता यामध्ये आहे ना मी काजू टाकून घेणार आहे. इथं मी आहेत ना काजू आहे थोडा एक चमचा बटर टाकून आहे ना त्याच्यावर थोडं हलके असे भाजून घेतलेले आहेत. हे बघा जास्त काही नाही आपल्याला फक्त आहे ना कलर चेंज होईपर्यंत फक्त इथं परतलून घ्यायचे आहेत बटरमध्ये. आता हे देखील आहे ना मी याच्यामध्ये टाकून घेते. सर्व आहे ना मिक्स करून घेते मी पुन्हा. पाच मिनटासाठी आहे ना काजू याच्यामध्ये मी शिजवून घेणार आहे. आता काजू टाकून आहेत ना आता 5 मिनटं झालेले आहेत. आता यामध्ये आहे ना मी कोथिंबीर टाकून घेते. बघा मस्त असे आपले काजू देखील आहेत ना याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता कोथिंबीर टाकून घेते मी.
आणि गॅस आहे ना, इथं मी बंद करून घेणार आहे आधी. कोथिंबीर टाकून झालेली आहे आणि आता याच्यावरून आहे ना मी ही क्रीम टाकून घेणार आहे. क्रीमच्या ऐवजी जर तुमच्याकडे दुधावरची जी आपली साई येते ना ती असली ना, ती टाकली तरी चालेल. फक्त ती टाकताना आहे ना चांगली व्यवस्थित फेटून घ्यायची आपल्याला. वरून आहे ना ही टाकून घेते मी व्यवस्थित. आपली काजू करी आहे, आपली काजू करी इथं आता तयार झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये आहे ना ती काढून दाखवते. आपली काजू करी आहे ना इथं तयार झालेली आहे. अशी काजू करी आहे ना तुम्ही तंदुरी रोटी किंवा नानसोबत देखील खाऊ शकता. तुम्ही अशी काजू करी नक्की एकदा बनवा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.